का या ज्या बीटी कॉटन कंपनिया आहेत या कंपन्यांनी शेतकऱ्याला लुटण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्याला बोगस बी बियाणे दिलेत. हे बोगस बी बियाणे एक महिन्याच्या आत पहिला अटॅक त्याच्यावर झाला त्या बोन अळीचा. आणि बोन अळी ही अशी वशी बोन अळी नाहीये. आमच्या कार्यकाळामध्येही आमचा सरकार असतानाही बोन अळी सारखे दुसरे पहिले जे रोग राही यायचे त्याच्यावर आम्ही मात करायचो. तो कमीत कमी ते दिसायचे. आताची बोन अळी अशी आहे सहकार मंत्री महोदय काही संपूर्ण कैरी हिरवी दिसते त्याला फोडल्यानंतर कळतं का याच्यामध्ये गुलाबी किडा आहे त्याचा रंग भाजप सारखा आहे. हा भाजप किडा आहे. काही वरून दिसत नाही मधला गुदाही खाऊन घेतो. आणि हे गुदा खाल्यामुळं आज शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. मी जे सांगू लागलो हे मी त्या ठिकाणी शेतामध्ये गेल्यानंतर मला कळालं. आम्ही एक कमिटी नेमली औरंगाबादमध्ये याच्यावर एक कमिटी नेमली. कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कृषी अधिकारी या सर्वांनी सरकारला रिपोर्ट दिला का 85% नुकसान झालेलं आहे. आता 85% नुकसान झाल्यानंतर मी आणेवारी नजरपाहणीची काढली. त्याच्यामध्ये 75, 62, 62 अशा पद्धतीने वेगवेगळ्या दादा ह्या पाहणी नजरी कोणते नजर हे सरकारचा मला काही कळत नाही. परंतु नजरी पाहणीमुळे बरेच शेतकरी हवालदिल झाला आणि मग आत्महत्याचं प्रमाण वाढू लागलं. आपण जोपर्यंत एकदा कुठेतरी तुम्ही डिसाईड करायला पाहिजे का 32 दिवसाचा पाण्याचा खंड आहे म्हणून त्या पीक विमा कंपन्याचा अधिकार झालेला आहे का त्यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला पीक विमा द्यावा लागेल. परंतु त्याची परिस्थिती उलटी चालू आहे. जी काही आणेवारीमध्ये अंतिम आणेवारी अजून निघाली नाही. अंतिम आणेवारी ज्या वेळेस येईल त्यावेळेस कळल का पीक विमा कंपन्या आणि सरकारच्या अधिकाऱ्यांचा काही मॅच फिक्सिंग आहे का. त्यांनी काही आपसामध्ये काही बोलणी केलेली आहे का. गेल्या वेळेस बी आपण पाहिलं असेल का 40% नुकसान झालं कापसाच्या पिकाचा. त्यावेळेस बी मी या सभागृहामध्ये याच पद्धतीने नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपल्याला मांडलं होतं का आमच्यामध्ये जुरक टाकळी नावाचा गाव आहे. नानाच्या गावामध्ये वडोद बाजार आहे. आमचे आदरणीय सन्माननीय अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघात ज्यावेळेची परिस्थिती मी सांगितली होती की याच्यावर पुढच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणावर ही बोन अळी पडल. पण त्याच्यावर सरकारने लक्ष दिलं नाही. सरकारने त्याच्याकडे पाहिलं नाही. आणि शेतकरी जो अडचणीमध्ये आला कापसाचा शेतकरी हा कापसाच्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दिलेली आहे हे मी आपल्याला सांगू लागलो. आणि ही जे सर्व परिस्थितीला आमच्या वेळेत थोडक्यात कसं चालेल. तिकडे सत्ताधारी पार्ट्याला एक एक तास देतात आणि आम्ही 5 मिनिटं उभं राहिलो तर थोडक्यात बोला अध्यक्ष महोदय. हा जो विनंती अध्यक्ष महोदय अल्पसंख्याकांचा आवाज